138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा RPI रासप शिवसंग्राम रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात कल्याण पश्चिम येथील खडकपाडा चौकातून दुपारी 1 सुमारास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी शक्ती प्रदर्शन करीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला. या मिरवणुकीत शिवसेना नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर फॉर्म भरतेवेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. आमदार जे विद्यमान आमदार नरेंद्र पवार आहेत त्यांनी तो भरलेला आहे. परंतु माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी इति धर्म पाळावा, त्यांनी त्यांच्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी, कारण आपल्याला महाराष्ट्रावरती युतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि असं असताना आपण जर परत आपसमध्ये भांडलो तर त्याचा तिसऱ्याला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी ते मागे घ्यावं असं मी त्यांना आवाहन करेन आणि युतीच्या उमेदवाराला भरघोस पाठिंबा द्यावा, भरघोस मताने निवडून आणावं अशी मी त्यांना विनंती करतो. भाजपमध्ये जे अपक्ष फॉर्म भरतात ते मात्र भाजपमध्ये झेंडे आहेत, म्हणजे एका पद्धतीने पक्ष त्यांना सपोर्ट करतात असं काय तुम्हाला वाटतं? त्यांना ते भाजपचे मूळ कार्यकर्ते असल्यामुळे, भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांनी ते भाजपाचे झेंडे तेथे लावलेले आहेत. त्यांची पण मनस्थिती अशीच आहे की बाबा मला परत भाजपमध्येच राहायचं आहे आणि मग ते याचा अर्थ ते 1-2 दिवसात मागे घेतील उमेदवारी,